ठेका संपला तरी वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा गणेश चव्हाण यांनी दिला आहे। वाळू ठेकेची मुदत संपूनही वाळूचा उपसा मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर इथं सुरू आहे। हे थांबवावं, अन्यथा येत्या 18 जुलै रोजी आपण मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहोत, असं पत्र गणेश सुभाष चव्हाण यांनी दिलं आहे। दरम्यान पत्रकार परिषदेत गणेश चव्हाण यांनी घोडेश्वरी इथं 15,000 ब्रास वाळू उपसा करण्यासाठी प्रतीक इन्फ्रा कंपनीला ठेका देण्यात आला होता। दिनांक 9 जून पर्यंत ही मुदत होती, परंतु अजूनही रात्रंदिवस हा वाळू उपसा सुरू आहे। याबाबतचं चित्रीकरण आपण केलं असून ते संबंधित महसूल यंत्रणेपर्यंत पोहोचवलं असून याची माहिती पोलिसांनाही दिली आहे, परंतु कोणीच दखल घेत नसल्यानं आपण आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला। फक्त अधिकाऱ्यांची नसून फक्त त्यांच्या नातेवाईकांची, टेंडर चालू झाल्यापासून आज तक आहेत त्यांच्या नातेवाईकांची, प्रशासनाने ईडी कडून त्यांची चौकशी करण्यात यावी। हे सर्व अधिकारी आर्थिकरित्या वाळूमाफियासोबत आर्थिकरित्या बांधील आहेत। प्रशासनाचं 500 ते 600 कोटी रुपयेचा महसूल आज तक आहे बुडत आहे, तरी प्रशासन गप्प आहे। याचा अर्थ प्रशासन आणि वाळूमाफिया यांच्यामध्ये आर्थिक लागीबांधी आहे। वारंवार मी न्याय मागून ही मला न्याय न मिळत असल्यामुळे गावक कामगार तराटीपासून माननीय राष्ट्रपतीपर्यंत मी न्याय मागितला, तरी न्याय न मिळाल्यामुळे मी येईल ते 18 तारखेला माननीय मंत्रालयासमोर गावकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी व मला व माझ्या गावकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मी या ठिकाणी आत्मदहन करत आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे की मेल्यानंतर न्याय मिळतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मेल्यानंतर तरी माझ्या गावकऱ्यांना व संपूर्ण हिमानदी पात्रावर अवलंबून असलेल्या 25 ते 30 खेड्यांच्या लोकांना, शेतकऱ्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा ही विनंती। या संबंधीचं निवेदन आता थेट राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्ट यांना पाठवण्यात आलं आहे।